नंतर एक पीन आणि मग नंतर पेनची रिफिल आपल्याला फक्त त्याची निब लागत आहे. तुम्ही बिलकुल ट्राय नका करू गाईस. तर सर्वात आधी आपल्याला या पेनच्या निब काढायला, निब काढण्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हरचा वापर करू. स्क्रूड्रायव्हरने इझिली निघून गेली. निब काढून घ्या तिन्ही याच्या. आम्ही एकाच याची दाखवणार आहे आत्ता. त्याच्यानंतर मग दुसरं दाखवल. एक निब काढून घेतलेली आहे. सर्वात आधी बॉटलमध्ये थोडंसं पाणी घ्या. पाण्यामध्ये थोडंसं ऑइल टाका. ऑइल टाकल्यावरती जी निब राहील ती निब याच्यात टाकून द्या. म्हणजे निबमध्ये जे इंक राहते एक्सेस इंक ती निघून जाईल. ती आपल्याला एकदम हे पाहिजे, त्याच्यामध्ये इंक बिलकुल नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे इंक काढण्यासाठी हे सगळं ट्राय करावं लागेल. तुम्ही हे सगळं करायच्याऐवजी फक्त थिनरमध्ये टाकून किंवा पाण्यामध्ये टाकून जास्त वेळ असं जर केलं तर सगळं इंक निघून जाईल. हे जोपर्यंत इंक निघेल तोपर्यंत आपण याची फ्युल बनवून घेऊ गाईस. तर आपण हा थोडासा फ्युल बनवलेला आहे. फ्युल कसं बनवायचं तुम्हाला दाखवून देतो. एक माचेसची काडी घ्यायची, तिचा असं असं करायचं. आपण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने तिचा मसाला जो असतो तो काढून घेऊ. मसाला हा आपला फ्युलचं काम करणार आहे. चला तर लवकरात लवकर आपण सगळा मसाला काढून घेऊ. मसाला अर्थात आपला फ्यूजच आहे. गाईस तर आजचं इन्स्टंट फॅक्ट आहे, जी माचीसची काडी असती हिचा मसाला जो बनतो तो फॉस्फरस या केमिकलने बनतो. हा होता आजचा इन्स्टंट फॅक्ट. असाच असेच फॅक्ट जाणून घेण्यासाठी, इन्स्टंट फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईस. तर आपण सगळा मसाला एकत्र केला. ह्या मसाल्यामधले जेवढे पण असे छोटे छोटे वुडन पार्टिकल्स राहील ते आपण याच्या साहाय्याने बाजूला काढून घेऊ. सगळे काढून घेतल्यानंतर आपल्याला अजून एक याच्यावरती प्रोसेस करायची आहे. आता सगळे जे वुडन पार्टिकल्स आहे ते साईडला गेले. आता जी दुसरी प्रोसेस आहे याची पूर्णपणे नीट पावडर करणे. पावडर करण्यासाठी आपण एक पी वी सी पाईपच्या मदतीने याच्यावरती रोल करणार आहे. रोल केल्यानंतर याची पावडर बनेल. ही पावडर आपल्याला आपली जी नीब होती तिच्यामध्ये टाकायची आहे गाईस. तर फायनली आपलं फ्युल तयार झालेलं आहे. फ्युलमध्ये जेवढे पण वुडन पार्टिकल्स होते ते आपण काढून घेतले. आता निबवरती येऊ. निबमधून आपण निबमध्ये आपण पिन टाकायची आणि निब अशी गोल गोल फिरवायची. पिन अशी बाहेर काढल्यावरती पिनला जर इंक लागली तर समजून घ्या याच्यामध्ये अजून निबमध्ये अजून इंक आहे. मग तुम्ही परत थिनरमध्ये टाकून जवळपास अर्धा तास डीप करून ठेवा ते. चला तर मिसाईल कशी बनवायची याच्यावर येऊ गाईस. तर मिसाईल बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हळूच असं टाकायचं, डीप करायचं आहे. अजून पिननी असं दाबायचं आहे. पिननी दाबल्यावरती ते परत मध्ये जाईल आणि परत हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. ही प्रोसेस झाल्यावरती जेवढं पण फ्युल राहील ते निबमध्ये जाईल. चला तर ही प्रोसेस करू. फायनली आपलं मिसाईल लॉन्चर तयार झालेलं आहे. चला तर टेस्टिंग रेंजकडे जाऊ. Polychon. No.